तर दिवाळीच्या फराळातील प्रकार पहिला आता तयार करू अगदी साधा सोप्पा आणि पटकन तयार होणारा आहे तर त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी घेतली आहे आणि त्यामध्ये एक लहान वाटी भरून पिठी साखर घेतली आहे सर्व साहित्य मोजायला एकाच प्रकारच्या वाटीचा उपयोग करा आणि त्यानंतर इथे आता पाऊन वाटी भरून तूप घेतलं आहे तूप जर तुमच्याकडे थोडंसं पातळ असेल तर ते दोन मिनिट फ्रीजमध्ये ठेवा थोडं घट्टसरस तूप वापरा यासाठी आणि आता पिठी साखर आणि तूप अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे चमच्याने मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर चार ते पाच मिनिट अगदी छान असं फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता क्रीमसारखं याला टेक्स्चर आलं आहे अगदी फ्लफी तयार झालं आहे तर इथे साखर आणि तूप मी अगदी पाच ते सहा मिनिट छान फेटून घेतलं आहे त्यानंतर इथे लहान आकाराची मी चाळणी घेतली आहे आणि त्यामध्ये हा पदार्थ आपण अगदी पौष्टिक बनवणार आहोत त्यासाठी मैदानं वापरता इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलं आहे आपण चपातीला वापरतो ते अर्धी वाटी चण्याच्या डाळीचं पीठ टाकून घेतलं आहे आणि पाव वाटी बारीक रवा घेतला आहे आणि इथे आता अगदी चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे कोणताही गोड पदार्थ बनवताना अगदी चिमूटभर तुम्ही मिठाचा वापर करा आणि अर्धा चमचा इथे मी बेकिंग पावडर टाकून घेतली आहे आणि अर्धा चमचा वेलची पावडरही टाकून घेतली आहे आणि हे सर्व साहित्य आता व्यवस्थित चाळून आणि मगच वापरायचं आहे तर इथे मी आता चाळणीने चाळून घेते सर्व प्रकारचे पिठं आणि आता पीठ टाकून चमच्याने थोडंसं आधी मिक्स करून घ्यायचं आहे इथे आता चमच्याने थोडंसं मिक्स करून घेतलं आहे मी त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपल्याला हाताने अगदी मिळवत राहायचं आहे आपल्याला चपातीसाठी तसा गोळा अजिबात भिजवायचा नाही अगदी फक्त हे पीठाचे जे मिश्रण आहे ते जमा करायचं आहे आपल्याला एक प्रकारे गोळ्याचा आकार तयार होईल असं तर इथे तुम्ही बघू शकता पीठ अगदी छान असं जमा होत आहे आणि छान असा गोळा तयार झालाय तर इथे आता अगदी सॉफ्ट असा गोळा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता खूप मळलेलं नाही मी अगदी जमा आहे फक्त आणि त्यानंतर आता याच पिठाचे अगदी पेड्याच्या आकारा एवढे गोळे घेऊन हातावर आपल्याला लाडूसारखं नाही जमा करायचं तर अगदी हलक्या हाताने याला गोल आकार द्यायचा आहे आपण लाडू दाबून बांधतो तसा हा अजिबात दाबून वगैरे गोळा बनवायचा नाही अगदी हलक्या हाताने गोल बनवायचा आहे तर इथे आता मी सर्व पिठाचे छान गोळे बनवून घेते तोपर्यंत एका साईडला इथे तवा ता तापायला ठेवला आहे अगदी जाड तवा तापायला ठेवायचा आहे तर इथे सर्व गोळे बनवून झालेत पिठाचे तर अप्पेपात्र घेतलं आहे मी त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे तुमच्याकडे जर तूप असेल तर तूपही लावून घेऊ शकतात आणि तयार जे पिठाचे गोळे आहेत ते अशा पद्धतीने आता अप्पेपात्रात ठेवायचे आहेत तर सर्व ठेवून घेतले मी व्यवस्थित त्यानंतर वरून थोडेसे काजू आणि बदामाची पूड बारीक करून तुम्ही टाकू शकता किंवा पूर्ण एक बदामही वरून तुम्ही प्रेस करून लावून घेऊ शकतात तर इथे तुम्ही बघू शकता काजू बदामाची पूड मी व्यवस्थित लावून घेतली तवा दोन मिनिट अगदी हाय फ्लेमवर तापून घेतला आहे छान आणि त्यानंतर हे पात्र आता तव्यावर ठेवायचं आहे आणि वरून आता झाकण ठेवायचं आणि हा पदार्थ आता आपल्याला पंचवीस ते तीस मिनिट लो फ्लेमवर छान बेक करून घ्यायचा आहे तर आपण कढईत जर हा पदार्थ बनवला तर अगदी चार ते पाचच आपण बनवू शकतो पण अशा पद्धतीने जर तुम्ही अप्पेपात्रात बनवला तर बारा पीस याची आपण तयार करू शकतो तर पंचवीस ते तीस मिनिट झालेले आहेत आता याची साईड चेंज करून द्यायची आहे इथे मी आता गॅस बंद केला आहे कारण तवा आणि अप्पेपात्र भरपूर तापलेला आहे तर मी इथे आता साईड चेंज करून देते सगळ्यांची अगदी हलक्या हाताने साईड चेंज करायची आहे तर इथे आपण अगदी फटकन तयार होणारी अशी ही नानकटाई बनवलेली आहे आहे ना अगदी साधी आणि सोपी खूप काही वेळ लागतो हो किंवा खूप काही साहित्य लागतं असं काही नाही आणि आता गॅस बंद करून परत मी दहा ते पंधरा मिनिट झाकण ठेवलं आहे तर हलवाईकडून बनवून आणण्यापेक्षा अशा प्रकारे आपण एकदाच बारा नानकटाई बनवू शकतो तर मग एक ते दीड किलो नानकटाई बनवायला आपल्याला खूप काही वेळ नाही लागणार अगदी पटकन तयार होते तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान अशी नानकटाई तयार झाली आहे मी या नानकटाईची साईड चेंज करून परत दहा मिनिट झाकण ठेवलं होतं गॅस बंद करून तर दोन्ही साईड अगदी छान अशा भाजल्या गेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि टेस्ट तर अप्रतिम लागते कारण आपण ही नानकटाई बनवण्यासाठी घरचं साजूक तूप वापरलेलं असतं तर इथे मी तुम्हाला आता तोडूनही दाखवते नानकटाई तुम्ही बघू शकता अगदी आतपर्यंत अगदी छान अशी बेक झाली आहे तर अशा प्रकारे पहिला पदार्थ तयार झाला आहे त्यानंतर फराळातला दुसरा पदार्थ आहे खुसखुशीत अशी करंजी तर त्यासाठी मी इथे आता तुम्हाला आधी साहित्य जसं मी वाटीत टाकेल तसं सांगते तर त्यासाठी मी इथे एक वाटी मैदा टाकून घेतला आहे आणि त्यामध्ये आता दोन चमचे अगदी कडकडीत तेल टाकून घेतलं आहे मोहन म्हणून तर हे तेल टाकताना अगदी गरम तेल वापरायचं आहे तेल टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने कारण तेल आपण गरम टाकलेलं आहे आणि त्यानंतर परत हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मैदा अगदी छान असा मिक्स झाला आहे त्यानंतर एका साईडला मी आता एक वाटी खोबऱ्याचा कीस घेतला आहे सुका खोबऱ्याचा कीस आहे तर थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे खोबरं तर इथे खोबरं अगदी छान असं बारीक करून घेतलं आहे मी खूपही जास्त आपल्याला बारीक पावडर नाही करायची तर बारीक केलेला की खोबऱ्याचा कीस आता एका वाटीत काढून घ्यायचा गे आहे आणि परत मिक्सरच्या भांड्यात आता अर्धी वाटी साखर बारीक करून घ्यायची आहे ती साखरही मी खोबऱ्याच्या कीसमध्ये टाकून घेतली आहे काजू बदामाची पावडर टाकून घेतली थोडीशी अर्धा चमचा वेलची पूड टाकली आहे आणि हे सर्व साहित्य आता अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय तर इथे आता करंजीसाठी लागणारं सारण तयार झालंय अगदी टेस्टी लागते अशा प्रकारची करंजी तुम्ही रव्याच्या करंजा तर नेहमीच खातात पण अशा प्रकारे खोबरं आणि साखर टाकून करंजी एकदा नक्की बनवून बघा खूप छान टेस्ट लागते तर सारण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय मोहन टाकून घेतलेला मैदाही हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतला दस्या� आहे आणि त्यानंतर आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून अगदी छान असं हे मैद्याचं कणिक भिजवून घ्यायचं आहे अगदी घट्टसर हा गोळा आपल्याला भिजवायचा आहे खूप सैलही नाही आणि खूप थोडासा घट्टसरही नाही खूप घट्टसर असा हा पिठाचा गोळा भिजवून घ्यायचा आहे अगदी पाच ते दहा मिनिट झाकून ठेवायचं आहे तरी ते पाच ते दहा मिनिट झालेले आहेत मी पोळपाट घेतलं आहे आणि पोळपाटवर आता थोडंसं कोरडा मैदा लावून हे कणिक परत थोडसं मळून घ्यायचं आहे घट्टसर असल्यामुळे आपण जेव्हा करंजी तळतो तेव्हा ती जास्त तेलकट होत नाही म्हणून केव्हाही हा मैदा भिजवताना घट्टसरच भिजवायचा आहे आणि त्याच्यातला आता पेड्याच्या आकारा एवढा पिठाचा गोळा घेऊन कोरडा मैदा लावून छान पातळसर अशी पारी लाटून घ्यायची आहे जाडसर नाही ठेवायची ही पारी आपण जेवढी ही पारी, पारी पातळ लाटतो तेवढ्या करंजा अगदी खुसखुशीत येतात तर इथे पारी अगदी छान लाटून झाली आहे त्यानंतर त्यामध्ये मी आता एक ते दीड चमचा सारण टाकून घेते तुम्ही किती मोठ्या प्रमाणात ही पारी बनवली त्या प्रमाणात तुम्ही सारणचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात आणि त्यानंतर इथे मी सुरीला थोडासा कापूस लावून घेतला आहे आणि हा कापूस आता पाण्यामध्ये बुडून अशा प्रकारे कडांना लावून घ्यायचं आहे पाणी ज्यामुळे कडा अगदी पॅक अशा चिटकतात आणि अशा प्रकारे ही साईड फोल्ड करून बोटांनी कडा व्यवस्थित प्रेस करून द्यायच्या आहेत यामुळे आपण जेव्हा करंजी तळतो तेव्हा ती तेलात अजिबात फुटत नाही म्हणून ही, ही महत्त्वाची काळजी घ्यायची आहे करंजीच्या साईड अगदी छान अशा बंद करून घ्यायच्या आहेत बोटांनी प्रेस करून आणि आता राहिलेल्या मिश्रणाचे अशा प्रकारेच करंजा करून घ्यायच्या आहेत एका साईडला मी तेल तापायला ठेवलेलं आहे तेल अगदी छान असं तापवून घ्यायचं सुरुवातीला आणि केव्हाही करंजी तळताना ही लो टू मिडीयम फ्लेमवरच तळायची आहे हाय फ्लेमवर कधीही तळायची नाही कारण गॅसची फ्लेम, फ्लेम हाय असली की करंजी वरून तळली जाते आतमध्ये ती कच्चीच राहते तर इथे तेल अगदी व्यवस्थित तापलं आहे त्यामध्ये मी एक करंजी टाकून घेतली आहे आणि करंजी तेलात टाकल्यावर अशा पद्धतीने परत वरून जाऱ्याने थोडं थोडं तेल टाकत राहायचं आहे जेणेकरून वरची साईडही कर करंजीची अगदी छान अशी तळली जाईल आणि त्यानंतर आता दुसरी साईडही मी चेंज करून अगदी छान अशी तळून घेतली आहे करंजी तुम्ही बघू शकता करंजी तळताना थोडासा रंग ब्राऊन होऊ द्यायचा आणि मगच काढायची आहे तेलातून नाहीतर नंतर ते आपल्याला मग कच्च्या वाटतात म्हणून करंजी अगदी छान अशी तळून घ्यायची आहे तर इथे आता बनवलेल्या सर्व करंज्या मी अगदी छान अशा तळून घेते तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा रंग येतो आहे तर सर्व करंज्या मी तळून घेतल्या अगदी खुसखुशीत येतात आणि महत्त्वाचं म्हणजे एकही करंजी तेलात फुटलेली नाही अगदी जशाच्या तशा आणि टम्म फुगलेले तयार आहेत त्यानंतर फराळाचा तिसरा प्रकार आहे बटर चकली तर त्यासाठी मी इथे आता गॅसवर पातेलं तापायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये तीन वाटी पाणी टाकून घेते तुम्ही किती प्रमाणात तांदळाचं पीठ घेता त्या प्रमाणात पाण्याचा वापर करू शकतात तर तीन वाटी पाणी टाकून घेतलं आहे आणि हे पाणी थोडंसं गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे बटर टाकून घ्यायचं आहे इथे मी आपलं साधंच किराणा दुकानात जे अमूल बटर भेटतं तेच घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आता पाण्याला अगदी छान अशी उकळी आली आहे आणि आपण ज्या वाटीने पाणी मोजलेलं आहे त्याच वाटीने इथे मी तीन वाट्या तांदळाचं पीठ घेतलंय तांदळाचं कोणतंही पीठ तुम्ही वापरू शकतात दुकानात जे आपल्या आपल्याला रेडीमेड तांदळाचं पीठ भेटतं तेही तुम्ही घेऊ शकतात आणि हे पीठ एकदमच आपल्याला पातेल्यात टाकून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं नाही टाकायचं आणि पीठ टाकून झाल्यावर आता लाटण्याने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पटापट तर इथे तुम्ही बघू शकता तांदळाचं पीठ अगदी छान असं मिक्स झालं आहे तर आता मी गॅस बंद केला आहे कारण अगदी छान असं मिक्स करून झालं आहे तांदळाचं पीठ लाटण्याने अगदी पटापट मिक्स करायचं ला जे आहे जेणेकरून गुठळ्या होणार नाही आणि लाटण्याला लागलेलं जे पीठ आहे तेही चमच्याने काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता पाच ते दहा मिनिट हे पीठ असंच झाकून ठेवायचं आहे गॅस बंद आहे पाच ते दहा मिनिटात झाकून ठेवल्याने अगदी छान अशी उकड निघते तरी ते पाच ते दहा मिनिट झालेले आहेत त्यानंतर उकड घेतलेलं जे पीठ आहे ते मी एका ताटात काढून घेतलं आहे अगदी गरम आहे ते थोडंसं चमच्याने मिक्स करत आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे खूप जास्त गार नाही करायचं लगेच हात नाही लावायचा पिठाला कारण ते गरम असतं आणि हाताला चटका लागू शकतो तर इथे मी चमच्याने जे पीठ थोडंसं मिक्स करून थोडं कोमट करून घेतलं आहे आपल्याला हाताला सोसवेल इतपत हे कोमट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आता एक चमचा जिरं टाकून घेतलं आहे आणि एक चमचा काळं तीळ घेतलं आहे तुमच्याकडे जर काळं तीळ नसेल तर तुम्ही कलोंजीही वापरू शकता किंवा काळं तीळ नाही टाकलं तरी चालेल काळ्या तिळमुळे ही चकली दिसायला छान दिसते आणि चवही छान लागते तर इथे आता जिरं आणि काळं तीळ टाकून अगदी व्यवस्थित असं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला गार अजिबात होऊ द्यायचं नाही अगदी कोमट कोमटच याचा पिठाचा गोळा करायचा आहे आणि त्यानंतर आता इथे मी परत एक चमचा बटर घेतलं आहे तर पूर्ण चकलीच्या रेसिपीसाठी आपल्याला इथे तीन वाटी पाणी तीन वाटी तांदळाचं पीठ आणि तीन चमचे बटर वापरायचं आहे आणि बटर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता कारण आधी मी पातेल्यात जेव्हा उकड घेतली तेव्हा दोन चमचे बटर टाकलं होतं आणि आता एक चमचा बटर वापरलेला आहे तर अगदी सॉफ्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे जेणेकरून सोऱ्यामधून आपल्याला याची ह्याची चकली बनवता येईल पीठ जर थोडंसं तुम्हाला घट्टसर वाटलं तर अगदी थोडंसं पाण्याचा शिपका तुम्ही मारून हे पीठ मऊ करू शकतात तर इथे तुम्ही बघू शकता पिठाचा अगदी छान असा गोळा तयार झाला आहे अगदी सॉफ्ट असं हे पीठ मळून तयार झालं आहे आणि त्यानंतर आता हे पीठ अगदी थोडंसं पाच ते दहा मिनिट झाकून ठेवायचं आहे तर एका साईडला मी इथे चकलीचा सोऱ्या घेतला आहे त्याला आतमधून तेल लावून घेतलं आहे आणि जी चकली बनवण्यासाठी आपल्याला टाळी वापरायची तिलाही थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून याला पीठ चिटकणार नाही सोऱ्या व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे झाकून ठेवलेलं पीठ आहे त्याच्यातला पिठाचा गोळा घ्यायचा आहे व्यवस्थित त्याला गोल आकार द्यायचा आहे आणि हे पीठ आता सोऱ्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बोटांनी प्रेस करायचं आहे जेणेकरून चकलीही तुटणार नाही पीठ अगदी घट्टसर असं दाबून भरून घ्यायचं आहे सोऱ्यामध्ये तर इथे आता पीठ टाकून घेतलं आहे मी सोऱ्यात बाकीचं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे हवेमुळे ते कडक होऊ शकतं आणि एका साईडला आता मी सोऱ्या बंद करून घेतला आहे इथे सारखेच आकाराचे मी डिश घेतल्या आहे प्रत्येक डिशला थोडंसं तूप लावून घेतलं आहे जेणेकरून चकली यांना चिटकायला नको आणि त्यानंतर आता सोऱ्याने अशा पद्धतीने आपल्याला याची चकली बनवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी काटे असलेली ही चकली तयार होते अगदी काटेदार चकली तयार झाली आहे शेवटचं टोक अगदी व्यवस्थित बंद करायचं आहे जेणेकरून चकली तळताना मोकळी होणार नाही तर अशा प्रकारे जाता सर्व पिठाच्या मी चकल्या बनवून घेते तुम्ही हवं तर तीन ते ती चार चकल्या बनवून तळू शकतात आणि परत राहिलेल्या पिठाच्या चकल्या बनवू शकतात जोपर्यंत कढईतली चकली तळून होत नाही तोपर्यंत आपल्या इकडे तीन ते ती चार चकल्या तयार होतात सोऱ्याने तर इथे आता मी चकल्या बनवून घेते डिशवर एका साईडला तेल तापायला ठेवलेलं होतं तेल अगदी छान असं तापलेलं आहे सुरुवातीला तेल अगदी व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे तर इथे आता तेलात मावतील तशा एक किंवा दोन चकली टाकून अगदी छान अशा तळून घ्यायच्या आहे झाऱ्याने थोडं थोडं तेल वरून टाकत राहायचं आहे गॅसची फ्लेम मी लो केली आहे कारण लो फ्लेमवर चकली तळली अगदी छान अशी तळली जाते आणि त्यानंतर मग गॅसची फ्लेम ही मिडियम करायची आहे थोडंशी तळून झाले की तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान अशी चकली तळून होते तर तेलात ते येणारे जे बुडबुडे आहेत ते कमी झाले की समजायचं चकली अगदी व्यवस्थित अशी तळून झाली आहे तर मी इथे आता चकली काढून घेतली आहे झाऱ्याने आणि तेल अगदी व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आहे तर अगदी सुंदर आणि खुसखुशीत अशा या बटर चकल्या तयार होत आहेत तुम्ही बघू शकता अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे खूप काही साहित्य लागलं असं काही नाही आणि अगदी पटकन तयार होणाऱ्या या चकल्या आहेत तर अशा प्रकारेच मी आता राहिलेल्या सर्व चकल्या तळून घेते तर इथे आता अगदी छान खुसखुशीत अशा या चकल्या तळून झाल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी सुंदर दिसत आहेत आणि टेस्ट तर यांची अप्रतिम लागते खूप छान टेस्ट लागते तर तुम्हीही अशा पद्धतीने या दिवाळीला बटर चकली नक्की ट्राय करून बघा बघा तुम्हाला ही नक्कीच आवडेल आणि अगदी साधी सोपी आणि पटकन तयार होणारी ही रेसिपी आहे तर मी इथे तुम्हाला दाखवते अगदी कुरकुरीत अशी ही चकली तयार झाली आहे तर अशा प्रकारे फराळाचा तिसरा पदार्थ तयार झाला आहे त्यानंतर फराळाचा प्रकार चौथा आता बनवू तर प्रकार चौथा आहे बेसन लाडू त्यासाठी मी इथे एक वाटी बेसन पीठ आहे आणि हे बेसन पीठ अगदी दाभून आणि मग वाटी भरायची आहे बेसनपीठ भरताना ते सैलसर नाही ठेवायचं अगदी घट्टसर दाबून घ्यायचं आहे आणि जेवढं बेसनपीठ घेतलं तेवढीच साखर घ्यायची आहे त्यानंतर अर्धा चमचा वेलची पूड घेतली आहे मी काजू बदाम बारीक करून घेतले दहा ते बारा चिमूटभर मीठ घेतलं आहे आणि दोन चमचे तुपाचा वापर करायचा आहे तर इथे सुरुवातीला तुम्ही बघू शकतात मी एक मोठी परात घेतली आणि त्यामध्ये हे बेसनपीठ ओतून घेते अगदी घट्टसर भरलेलं आहे तुम्ही बघू शकतात तर हे बेसन पीठ मी चमच्याने काढून ओतून घेतलं आहे परातीत आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ अगदी घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे हे पीठ भिजवताना लक्षात ठेवायचं चण्याचं पीठ भिजवायला खूप जास्त पाण्याचा वापर नाही लागत अगदी कमी पाण्यात हे पीठ भिजवलं जातं तर इथे लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून अगदी घट्टसर असं मी पीठ भिजवून घेतलं आहे तुम्ही बघू शकता अगदी कमी पाण्यात हे पीठ भिजवून झालं आहे आणि घट्टसरच करायचं आहे ते खूप सैलसर नाही करायचं त्यानंतर एका साईडला मी पोळपाट घेतला आहे पोळपाटला थोडंसं तेल लावून घेतलं आहे जेणेकरून पीठ चिटकायला नको आणि या पिठातली आता पेड्याच्या आकारा एवढे पिठाचे गोळे करून अगदी छान अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तुम्ही हव्या तेवढ्या मोठ्या किंवा लहान या पुऱ्या करू शकतात आणि पूर्ण लाट्या करून घेतल्या तरी चालेल किंवा जेवढं तुम्ही पिठाचे गोळे बनवले तेवढेही लगेच पुऱ्या लाटून घेऊ शकतात तर इथे अगदी छान पातळसर अशी पुरी मी लाटून घेतली आहे तुम्ही बघू शकता पातळ पुरी लाटली की ती पटकन तळली जाते तर अशा प्रकारे जाता सर्व पिठाच्या मी पुऱ्या लाटून घेते आणि या पिठाच्या पुऱ्या लाटून झाल्या की त्या स्वच्छ कपड्यावर ठेवायच्या आहेत जेणेकरून त्या एकमेकांना चिटकणार नाही आणि पीठ घट्टसर असलं तिकत नाही अगदी मोकळ्या राहतात तर आता सर्व मिश्रणाचं मी पुऱ्या लाटून घेते तोपर्यंत एका साईडला तेल तापायला ठेवायचं आहे कारण आपल्याला या पुऱ्या बनवून तळून घ्यायच्यात अगदी छान अशा तर इथे तुम्ही बघू शकता सर्व पुऱ्या लाटून झाल्या आहेत आणि घट्टसर पीठ असल्यामुळे ते अगदी पटकन निघत आहेत तर तेलही अगदी व्यवस्थित असं तापून झालं आहे सुरुवातीला तेल अगदी व्यवस्थित तापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून तेलात मावतील तेवढ्या दोन किंवा तीन पुऱ्या टाकून अगदी छान अशा तळून घ्यायच्या आहेत या पुऱ्या तळताना आपल्याला खूप जास्त त्यांचा रंग चेंज नाही करायचा अगदी एक मिनिटभरात या पुऱ्या तळून होतात तुम्ही बघू शकता आणि थोडा रंग चेंज झाला की लगेच काढून घ्यायच्या आहेत जास्त ब्राऊन रंग नाही होऊ द्यायचा तर इथे आता मी एक पुरी तळून घेतली आहे तर राहिलेल्या सर्व पुऱ्याही तळून घेते तर तुम्ही बघू शकता अगदी थोडासा रंग चेंज होईपर्यंतच मी सर्व तलून या सर्व पुऱ्या तळून घेतल्या आहेत आणि त्यानंतर आता या सर्व पुऱ्या अगदी गार होऊ द्यायच्या आहेत गार झाल्यावरच त्या आपल्याला वापरायच्या आहेत तोपर्यंत एका साईडला मी इथे कडाई तापायला ठेवली आहे आणि त्यामध्ये जेवढं चण्याचं पीठ घेतलं तेवढीच साखर मी बोललेली तुम्हाला तर तीच वाटी भरून मी तुम्हाला दाखवली आहे की मी साखर तेवढीच घेतली आहे एक वाटी भरून आणि यामध्ये आता जी वाटी भरून साखर घेतली आहे तर त्याच्यात फक्त एक कप मी पाणी टाकून घेतलं आहे जास्त पाण्याचा वापर नाही करायचा कारण जेवढं जास्त पाणी टाकलं तेवढं आपल्याला पाक बनवायला वेळ लागेल तर सारखं मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून साखर पटकन वितळेल तर इथे मी परात घेतली आहे आता आणि मिक्सरचं भांडंही घेतलं आहे पाक तयार होईपर्यंत आता ज्या पुऱ्या तयार करून घेतल्या आहेत आपण त्या मिक्सरच्या भांड्यात अशा प्रकारे टाकून आपल्याला अगदी रवेदार असं हे मिश्रण करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये चार पाच जेवढ्या पुऱ्या मावतील तेवढ्या मिक्सरच्या ते भांड्यात टाकून घ्यायच्या आहेत आणि मिक्सर चालू करायचं बंद करायचं चालू करायचं बंद करायचं अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक करायचं आहे जेणेकरून ते पिठासारखं होणार नाही अगदी रवेदार राहील तर सर्व पुऱ्या बारीक करून झाल्या आहेत इकडे पाकालाही अगदी छान अशी उकळी आली आहे त्यानंतर हा पाक स्वच्छ करण्यासाठी मी त्यामध्ये एक ते दोन चमचे दूध टाकून घेतलं आहे दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाकात दूध टाकल्यामुळे साखरेची जी थोडीफार मळी असते ती निघून जाते पाक अगदी स्वच्छ होतो म्हणून तुम्ही शक्यतो एक ते दोन चमचे दुधाचा वापर नक्की करा जेणेकरून पाक अगदी स्वच्छ होईल तर इथे तुम्ही बघू शकता दूध टाकल्यानंतर थोडं मिक्स केलं की अशा प्रकारे ही मळी पाकाच्या वरती तरंगते तर ती आपल्याला झाऱ्याने काढून घ्यायची आहे तुमच्याकडे जर दूध नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबूचा रसही टाकू शकतात लिंबूच्या रसमुळेही पाक अगदी स्वच्छ होतो तर इथे तुम्ही बघू शकतात पाक अगदी स्वच्छ झालेला आहे आणि याचा आपल्याला एक तारी पाक करायचा आहे अशा पद्धतीने थोडंसं पाक बोटांना लावून बघायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकतात पाकाला अगदी छान अशी तार येते तर इथे लाडूसाठी लागणारा एक तारी पाक तयार झाला आहे आता मी गॅस बंद केला आहे तर सर्व मिश्रणही तयार झाले त्यामध्ये मी वेलची पूड आणि काजू बदाम बारीक कुटून टाकून घेतले आणि या पाकात आता दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे पाकातच हे तूप टाकून घ्यायचं आहे जेणेकरून ते लगेच वितळेल तर तूप टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आता जे मिश्रण तयार करून घेतलं आहे आपण पुऱ्यांचं त्यामध्ये लागेल तसा थोडा थोडा पाक टाकून मिक्स करत राहायचं आहे एकदमच पाक आपल्याला नाही टाकायचा याच्यात नाहीतर मग हे मिश्रण पातळ होऊ शकतं अंदाजाने लागेल तसा थोडा थोडा पाक टाकत राहायचा आहे तर इथे आता मी परत दुसऱ्यांदा पाक टाकून घेतला आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मिश्रण थोडंसं कोरडं वाटतं आहे मला तर मी अजून उरलेला जो पाक आहे तो टाकून घेणार आहे तर इथे आता मी माझ्या अंदाजाने अगदी बरोबर परफेक्ट असा पाक केलेला होता तर पूर्ण पाक इथे संपलेला आहे तर अगदी परफेक्ट प्रमाण आहे या पद्धतीने तुम्ही पाक तयार करा तर पाक टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आता पाच ते दहा मिनिट मुरण्यासाठी असंच ठेवायचं आहे जेणेकरून अगदी छान असं दाणेदार टेक्स्चर याला येईल खूप जास्त गार नाही होऊ द्यायचं आपल्याला थोडंसं जमा करून आणि मग हे मुरू द्यायचं आहे थोडा वेळ तर इथे आता पाच ते दहा मिनिट झालेत मिश्रण अगदी छान असं मुरलेलं आहे परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जास्त गार होऊ नाही द्यायचं आपल्याला अगदी कोमट कोमट मिश्रण ला। असलं की लगेच आपल्याला लाडू वळवून घ्यायचे तर हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही लाडू वळून घेऊ शकता लहान किंवा मोठे शक्यतो मिडियम आकाराचे लाडू बनवायचे जे। जेणेकरून लहान मुलांना एक लाडू दिला तरी ते संपवू शकतील तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान गोल गरगरीत असा लाडू तयार झाला आहे यामध्ये तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही मनुकेही टाकू शकतात तर राहिलेल्या मिश्रणाचे मी आता लाडू वळून घेते लाडू अगदी प्रेस करून वळायचे जेणेकरून ते अगदी छान असे घट्टसर राहतील आणि तुटणार नाही तर इथे आता सर्व लाडू वळून तयार झालेत अगदी सुंदर दिसत आहेत आणि टेस्ट तर यांची अप्रतिम लागते खाताना टाळ्याला अजिबात चिटकत नाही अगदी दाणेदार असे हे लाडू तयार होतात तर या दिवाळीला तुम्हीही अशा पद्धतीने बेसनचे लाडू नक्की ट्राय करा बघा तुम्हाला ही नक्कीच आवडतील